नमस्कार, आदितीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवूया पोहा कॉर्न कटलेट। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। उकडलेला मका एक बाउल, भिजवलेले पोहे एक बाउल, दोन बटाटे उकडून स्मॅश केलेले, दोन कांदे बारीक चिरलेले, कोथिंबीर अर्धा लिंबू, लाल तिखट हळद प्रत्येकी एक चम्मच, गरम मसाला धणा जिरे पावडर प्रत्येकी एक चम्मच, दोन मिरच्या बारीक चिरलेल्या, आमचूर पावडर एक चम्मच, मीठ चवीप्रमाणे, तेल आवश्यकतेनुसार। आता मिक्सरच्या भांड्यामधून उकडलेला मका जाडसर असा वाटून घेऊ। एका बॉलमध्ये भिजवलेले पोहे, स्मॅश केलेला बटाटा, जाडसर वाटलेला मका, बारीक चिरलेली मिरची, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, कोथिंबीर, चवीपुरता मीठ, लिंबाचा रस, हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यावे। आता हाताला तेल लावून हव्या त्या आकाराचे कटलेट बनवून घ्यावेत। सर्व कटलेट बनवून तयार आहेत। आता फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे। तेल गरम झाले की कटलेट शॅलो फ्राय करण्यासाठी तव्यावर ठेवावेत। हे कटलेट तुम्ही डीप फ्राई करू शकता, पण मी इथे शॅलो फ्रायच केले आहेत। कटलेटच्या दुसऱ्या साईडला तेल लावून घ्यावे। साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर कटलेट परतून घ्यावे। कटलेट क्रिस्पी हवे असतील तर तुम्ही त्याला ब्रेड क्रम किंवा रवाही लावू शकता। आता कटलेट दुसऱ्या बाजूंनी फ्राय करून घ्यावेत। दोन्ही बाजूंनी कटलेट फ्राय झालेले आहेत, सर्विंग डिशमध्ये काढून घ्यावेत। खायला तयार आहेत चमचमीत पोहा कॉर्न कटलेट। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।